राधेश्याम मोपलवारांकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सतीश आणि श्रद्धा मांगले या दोघांना 1 कोटींची लाच घेताना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. सांग तुला अपेक्षा कशी आहे आणि जायचं तसं टीव्हीवर काय करायचं जे आहे त्याला 11 मिनिटं सांग ना. मोपलवार ने इनके विरुद्ध कंप्लेंट करी थी मुंबई में, शायद मुंबई पुलिस में भी गुनाह दाखिल है. और जब इन्होंने दोबारा एक्सट्रॉशन की कोशिश करी, मैंने बताया पहले 10 करोड़ मांगे और फिर जब तीसरी बार मिले तो 7 करोड़ की डिमांड इन्होंने मैरिट में करी. जो उन्होंने वीडियो रिकॉर्डिंग किया, वो वीडियो रिकॉर्डिंग लेकर जब हमारे पास आए और हमें स्पष्ट हुआ कि एक क्लियर एक्सट्रॉशन का मामला बनता है, तो हमने ट्रैप लगाया, डमी भेजा और पैसा एक्सेप्ट करते हुए 2 आरोपियों को अरेस्ट कर लिया गया है, सतीश मांगले और श्रद्धा मांगले को. और 2 आरोपियों के नाम हमारे सामने आए हैं जिनकी हम तलाश कर. या प्रकरणाचा घटनाक्रम काय आहे ते पाहूया. मोपलवारांनी 1 कोटींची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली. बोरिवलीत एका प्लॉटचं काम करून देण्यासाठी दलालीची मागणी. ऐन पावसाळी अधिवेशनात क्लिप आल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. मोपलवारांची एमआयडीसीतून बदली झाली. चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू आहे. समृद्धी महामार्गाची जबाबदारी असतानाच मोपलवार चौकशीच्या फेऱ्यात. चौकशी सुरू असतानाच आता मोपलवारांकडे खंडणी मागणारे दोघे जण अटकेत आले आहेत.